हॅलो, नमस्ते. चला मी आज तुम्हाला दाखवते डोसा कसा बनवायचा. ते डोशाचं पीठ भिजवण्यासाठी 2 ग्लास आपण तांदूळ घ्यायचे. आणि हे बघा, आपण 2 ग्लास तांदूळ घेतले. ही उडदाची डाळ आहे, ती 1 ग्लास घ्यायची. डाळ आणि तांदूळ एकदम स्वच्छ धुवायचं. तांदूळ आणि डाळ हे वेगवेगळं भिजत ठेवायचं. तांदूळ आणि डाळ हे आपण 4-5 तास भिजायला ठेवूया आणि नंतर वाटूया. हे बघा, आपले तांदूळ भिजलेले आहेत. आता आपण हे वाटून घेऊया. तांदूळ एकदम बारीक वाटायचे. पहिले तांदूळ वाटून घ्यायचे. हे बघा, पीठ असं एकदम बारीक वाटून घ्यायचं. फक्त तांदूळच आधी सगळे वाटून घ्यायचे. हे बघा, तांदूळ वाटून झालेले आहेत. त्याच्यात आपण थोडासा भात टाकायचा आणि परत एकदा मिक्सर लावून वाटून घ्यायचा. भात टाकल्यामुळे डोसा एकदम क्रिस्पी आणि छान बनतो. तुम्ही सगळ्यांनी नक्की करून बघा. चला आता आपण डाळ वाटून घेऊया. डाळ पण एकदम बारीक वाटायची.
हे बघा झालं आपलं पीठ बनवून. आता आपण चांगल्या प्रकारे हे मिक्स करून घेऊया आणि रात्रभर ठेवायचं आणि सकाळी उठून मस्त मस्त डोसे बनवायचे. बघा किती छान पीठ बनलं आहे, तुम्ही पण बनवा. हे बघा सकाळ झाली. चला आता बघूया आपण आपलं पीठ कसं फुलून आलं आहे ते. बघा पीठ किती छान प्रकारे मस्त फुललेलं आहे. बघा एकदम मस्त पीठ फुललं आहे. चला तर आपण डोसा बनवण्यासाठी रेडी. हे बघा आम्ही आता हे थोडंसं पीठ साईडला काढून ठेवते, कारण एवढं तर काय आपण डोसासाठी पीठ वापरणार नाही. आता थोडंसंच वापरते. हे बघा आम्ही आता ह्या पीठामध्ये थोडंसं मीठ टाकते. थोडंसं मीठ टाकायचं आणि मस्तपैकी असं मिक्स करायचं. तुम्हाला लागेल तेवढंच पीठात मीठ टाकून मिक्स करायचं, बाकीचं पीठ फ्रीजमध्ये ठेवलं तरी चालेल. चला आपण डोशासाठी लागणारी भाजी बनवूया. हे मी थोडंसं असं तेल टाकते. हे कांदा, टॅमॅटो, कढीपत्ता, कोथिंबीर, मिरची हे सगळं मी धुवून घेतलेलं आहे. हे जिरे टाकते. जिरे, मोहरी दोन्ही टाकणार आहे. एक कांदा, मिरची, कढीपत्ता, टमाटर,
फक्त कांदा थोडासा लाल करायचा, थोडासा मी आता टोमॅटो टाकतो. हळद टाकते थोडीशी. त्यात मी थोडंसं मीठ टाकते. आम्ही बटाटा शिजवून ह्याचे तुकडे केलेले आहेत, त्याचा मी ह्याच्यात टाकतो. कोथिंबीर टाकते का, हे बघा आपली बटाट्याची भाजी रेडी. आता आपण डोसा बनवूया. हे बघा किती छान झाले बट. हे बघा आता त्याचं पाणी टाकायचं आणि पुसून घ्यायचं, म्हणजे डोसा चिकटत नाही. आणि डोसा बनवताना गॅस स्लो करायचा, आधी तवा गरम करून घ्यायचा नंतर गॅस स्लो करायचा.